पुणे नगर महामार्गावर कमान पुलाजवळील नाक्यावर खासगी गाडीतून 51,16,000 रोख रक्कम शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. इन्कम टॅक्स विभागामार्फत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे. रोख रक्कम आढळून आलेली कार ही अहमदनगरची असल्याची माहिती आहे. दक्षिण अहमदनगर मतदारसंघात ही रोख रक्कम जाणार होती असा प्राथमिक अंदाज आहे. एक महत्वाची बातमी आपण बघतोय. पुणे नगर महामार्गावर कमान पुलाजवळील नाक्यावर खासगी गाडीतून 51,16,000 रुपयांची रोख रक्कम शिरूर पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. इन्कम टॅक्स विभागामार्फत पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे. रोख रक्कम आढळून आलेली ही कार अहमदनगरची असल्याची माहिती मिळते. दक्षिण अहमदनगर मतदारसंघात ही रोख रक्कम जाणार असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलेली आहे.